नृसिंह विद्यालय चास मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचं श्री नृसिंह विद्यालय चास तालुका नगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी कार्यरत आहे. आवाज येतो ना क्लिअर माझा? ओके. आणि दिसतंय ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसतंय ना? हॅलो हॅलो पुलट मॅडम हो दिसतंय मॅडम दिसतंय ना? ठीक आहे, हा ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी मुलांना म्यूट केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांचा आवाज येणार नाही तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज याचं लेक्चर सिरीज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषयासाठी आपल्याला हे 25 प्रश्न असतात हे तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे? आणि त्यांची प्रश्न संख्या जी आहे ती 25 असते आणि त्यांच्यासाठी मार्किंग सिस्टीम ही 50 आहे, बरोबर आहे? आता आपण या सिरीज मध्ये युनिट 5 क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सर्जनशील लेखन हा भाग आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. मग यामध्ये चार घटक आपल्याला दिलेले आहेत. तर त्यातलं सब युनिट आहे सब युनिट 19 शॉर्ट नोट, त्यानंतरचं आहे सब युनिट 20 डायलॉग, त्यानंतरचं आहे सब युनिट 21 स्लोगन्स आणि पुढचं आहे सब युनिट 22 ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे आपल्याला हे असे चार भाग आपल्याला काय करायचे आहेत आज या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर यांना वेटेज किती आहे माहित आहे का? तर 16% भारांश किंवा वेटेज या चार घटकांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो आणि किती प्रश्न विचारले जातात? 4 प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला हा 16% भारांश असलेला 8 मार्कासाठी विचारला जाणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण याला काय करायचं की आपण संपूर्ण याच्यावर तयारी करण्यासाठी फोकस करायचा आहे. आता दिसतंय ना व्यवस्थित? ठीक आहे. हॅलो हा ठीक आहे. आता मी हा या ठिकाणी आता मी आपण सुरू करणार आहोत. 2 मिनिटं आता आपण ऍक्च्युअल सुरू करू या ठिकाणी. तर तुम्हाला आत्ताच इंट्रोडक्शन दिलं मी, सब्जेक्ट इंग्लिश आपण पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी 25 प्रश्न असतात, मार्क्स आहे 50 मार्क्ससाठी आणि याच्यामध्ये आपण युनिट 5 घेतलेला आहे क्रिएटिव्ह रायटिंग सर्जनशील लेखन हा भाग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मी मग अशी सांगितले आपल्याला हे 4 युनिट जे आहेत सब युनिट ते पाहायचे आहे, शॉर्ट नोट डायलॉग स्लोगन्स अँड ऍडव्हर्टाइजमेंट आणि याच्यासाठी भारांश आहे 16%. ठीक आहे, चला तर मग आता आपण पाहूयात. पहिला भाग जो आहे तो युनिट 5 मधला क्रिएटिव्ह रायटिंग मधला पहिलाच आपण घटक पाहणार आहोत, शॉर्ट नोट. आता शॉर्ट नोट म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट नोट म्हणजे चिठ्ठी किंवा लेखी निरोप. आलं लक्षामध्ये? एक छोटासा तातडीचा निरोप दिला जातो लेखी, तर त्याला शॉर्ट नोट्स म्हणतात. मग इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो बघा, शॉर्ट नोट इज रिटर्न टू गिव्ह क्विक ऑर इम्पॉर्टंट मेसेज, म्हणजे अत्यंत तातडीचा आणि हा लेखी स्वरूपाचा काय असतो तो निरोप असतो, म्हणून त्याला लेखी निरोप असं म्हटलं जातं. इट इज बी कन्व्हेड अर्जंटली आणि हा जो मेसेज आहे की नाही किंवा हा निरोप जो आहे तो तातडीने पाठवलेला असतो, अत्यंत गरजेचा असतो आणि क्विक ऍक्शन मध्ये पाठवलेला असतो म्हणून तो अर्जंट असतो. आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण काय करायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, बरं का विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही ज्या वेळेस परीक्षा हॉलमध्ये जातात, परीक्षा हॉलमध्ये जाताना निसंकोच मनाने कोणतंही टेन्शन दडपण घ्यायचं नाही, प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचायचा, कोणताही प्रश्न असू द्या अगोदर तो वाचायचा, गडबडायचं नाही, शांत डोक्याने ऐकाय वाचायचं आहे. आणि ह्या टिप्स मी ह्या ठिकाणी दिल्या त्या बघा. आता दिलेली शॉर्ट नोट किंवा मेसेज एकदा पटकन वाचून घ्या, म्हणजे तुमच्या समोर जो प्रश्न असेल शॉर्ट नोटचा तो वाचून घ्यायचा, म्हणजे क्विक रीडिंग करून घ्यायचं. त्यानंतर शॉर्ट नोट मध्ये दिलेला महत्वाचा संदेश किंवा निरोप समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ती शॉर्ट नोट दिलेली आहे तर त्या शॉर्ट नोट मध्ये कोणता संदेश दिलेला आहे, कोणता मेसेज आहे किंवा निरोप आहे हे चटकन जाणून घ्यायचं. म्हणजे एकदा पटकन वाचलं ना की त्यात आपल्याला बरोबर कळतं. त्यानंतर काय करायचंय, दिलेले सर्व पर्याय वाचायचे, म्हणजे अगोदर तुम्ही शॉर्ट नोट पटकन वाचायची, मग त्याच्यामध्ये कोणता मेसेज आहे तो समजून घ्यायचा आणि त्यानंतर मग पर्याय बघायचे खाली. पर्याय दिल्यानंतर मग आपल्याला बरोबर समजतं की अरे
ह्या पर्याय मधून आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट नोट वाचा आणि मग योग्य पर्याय शोधायचा. म्हणजे शॉर्ट नोट ही दोनदा किंवा तीनदा वाचायची. समजा एकदा पटकन वाचा, नंतर दुसऱ्यांदा थोडी स्लो वाचा, आणि तिसऱ्यांदा मात्र सावकाश वाचा. दर दुसऱ्या जर तुम्हाला दुसऱ्या वेळेस नाही समजली तर तिसऱ्या वेळेस ती नक्की वाचा. पण जर पुन्हा एकदा वाचली तर ती समजते आणि मग नंतर आपण योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि अचूक माहिती किंवा संदेशाचं महत्व सांगणाऱ्या पर्यायाची निवड करायची आहे. म्हणजे तो प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण ह्या कृती करायला पाहिजे. ह्या जर कृती केल्या तर आपला कोणताच प्रश्न चुकत नाही. हाच नाही तर इतर पण, म्हणजे अगोदर तो प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या, पर्याय बघा आणि मग उत्तर ठरवा. ठीक आहे. आता आपण आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. रीड द शॉर्ट नोट ऑफ अंकल टू हिज नेप्यू अँड कम्प्लीट इट विथ द करेक्ट ऑप्शन. काकांनी त्याच्या पुतण्याला लिहिलेली चिठ्ठी दिलेली आहे ती वाचा. हॅलो मॅडम, तुमची स्क्रीन हँग झाली बहुतेक. ती हँग झाली नाही का? हो, थोडस प्रेझेंटेशन बंद करून बंद प्रेझेंट करा. येस, ओके. आता दिसते? येस, आली आली. ओके, आली आली. काही अडचण नाही ना? आता ठीक आहे. नाही काही नाही. बघा आता आता तुमच्या समोर प्रश्न आहे बघा. आणि परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात. रीड द शॉर्ट नोट ऑफ अंकल टू हिज नेफ्यू अँड कम्प्लीट इट विथ द करेक्ट ऑप्शन. ह्या ठिकाणी काकांनी त्याच्या पुतण्याला, नेपू म्हणजे पुतण्या, पुतण्याला लिहिलेली ही चिठ्ठी आहे. ती चिठ्ठी आपल्याला वाचायची आहे आणि ती वाचून योग्य पर्याय आपल्याला तो निवडायचा आहे आणि ती पूर्ण करायची आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ब्लँक्स दिलेले आहेत, ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी बघा चिठ्ठीमध्ये काय आहे, मेसेज काय आहे. डिअर राज, आय एम शुअर दॅट यू आर बिझी विथ युअर स्टडीज. यू नो The proverb dash dash makes man perfect, so work hard to get good marks. Your uncle. आता ह्या ठिकाणी अंकल लिहितात की प्रियराज, मला खात्री आहे की तू अभ्यासामध्ये मग्न आहेस. आपल्याला अर्थ समजून घ्यायला पाहिजे मराठीमध्ये. यू नो द प्रोव्हर्ब, तुला माहित आहे ना की ती म्हण, कोणती म्हण, की टिंब टिंब त्यांनी दिलेलं आहे. मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे माणसाला काय परिपूर्ण बनवतं. सो वर्क हार्ड टू गेट गुड मार्क्स, म्हणून चांगले मार्क्स मिळवण्यासाठी परिश्रम कर. आपल्याला ह्या ठिकाणी ती म्हण आठवते बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे. आता आपण खालचे पर्याय बघणार आहोत. आता पर्याय एक नंबर आहे प्रॅक्टिस, पर्याय दोन आहे प्रॅक्टिस्ड, ईडी लावलेला आहे त्याला, पास टेन्स झाला त्याचा. तिसरा पर्याय आहे प्रॅक्टिकल आणि चौथा पर्याय जो आहे तो प्रॅक्टिस आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय इथे प्रॅक्टिस शोधायचं आहे. तर पहिला जो प्रॅक्टिस आहे आणि शेवटचा, ह्या दोघांमध्ये फक्त इथे एस आहे आणि इथे सी आहे, हा एवढाच फरक आहे. बरोबर आहे. पण हे जे एक नंबरचं ऑप्शन आहे प्रॅक्टिस, हे नाउन व्हर्ब म्हणून वापरलं जातं आणि हे सेकंड त्या व्हर्बचं पास्ट टेन्स आहे. आणि हे प्रॅक्टिकल, हा या ठिकाणी बसत नाही आणि हा प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस हे नाउन अर्थाने आलेलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी नाउन घ्यायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार बघा, ह्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक चार म्हणजे प्रॅक्टिस, हे उत्तर ह्या ठिकाणी योग्य होतं. म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्हाला पर्याय एक आणि चार याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की कोणता प्रॅक्टिस हा शब्द आपण घ्यायचा. म्हणून इथे नाउन अभिप्रेत आहे, वर्ब अभिप्रेत नाही. आणि पहिलं ऑप्शन हे वर्ब आहे आणि चौथा पर्याय जो आहे तो काय आहे, नाउन आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हिअर इज अ मेसेज टू ममी बाय हर सन, कम्प्लीट द मेसेज विथ द करेक्ट ऑप्शन. आता ह्या ठिकाणी बघा, एका आईला तिच्या मुलाने दिलेला निरोप हा पुढे दिला आहे, तो योग्य पर्याय निवडून पूर्ण करायचा. आपल्याला तो पूर्ण करायचा ह्या ठिकाणी मेसेज. बघा आता डिअर मम्मी, आता मुलगा आईला ही चिठ्ठी लिहित आहे, म्हणून तो डिअर मम्मी, डिअर म्हणजे प्रिय आई याच्याने सुरुवात केली. यू अँड डॅडी आर डॅश डॅश टू अवर स्कूल ऑन मंडे द 10th. देअर इज प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ऍट 10 AM शार्प. आय हॅव गॉट फर्स्ट प्राइज इन ड्रॉइंग, युअर्स मोनू. आता आपल्याला, आपण ही वाचून घेतली, पटकन वाचली,
आपण पर्याय पण वाचून घ्यायचे. मी सांगितल्याप्रमाणे पहिला पर्याय इन्व्हायटिंग, दुसरा इन्व्हायटेड, तिसरा इन्व्हाइट आणि चौथा कॉल. आता आपल्याला याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर मोनू काय म्हणतो आईला की तू आणि पप्पा तुम्हाला दोघांना शाळेने इन्व्हाइट केलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे शाळेमध्ये त्यांना आमंत्रण दिलं गेलेलं आहे. म्हणजे पास्ट या अर्थाने आपल्याला तो शब्द वापरायचा आहे. आणि 10 तारखेला आहे मंडेला, आणि तो 10 वाजता कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाचा. आणि मोनूला काय आहे, फर्स्ट प्राइज मिळालेला आहे ड्रॉइंग मध्ये. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला पास्ट टेनचा इन्व्हिटेशन देणारा शब्द शोधायचा आहे. बघा, इन्व्हायटिंग याला जीरण आय एन जी आहे. आपण जर हे घेतलं ना, यू अँड डॅडी आर इन्व्हायटिंग, हा होत नाही. इन्व्हायटेड बघा, यू अँड डॅडी आर इन्व्हायटेड म्हणजे तुम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं आहे. कशासाठी? तर आमच्या शाळेमध्ये येण्यासाठी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर. आपण तिसरं बघू, इन्व्हाइट, आमंत्रित करणे. रूट वर्ब आहे, हे रूट वर्ब नाही येणार, कारण ह्या ठिकाणी आर हे टू बीच रूप वापरलेलं आहे. आणि कॉल, कॉल म्हणजे बोलावणं, पाठवणे. पण हा शब्द इन्व्हिटेशन साठी योग्य होत नाही. पास्ट टेन्स बरोबर आहे त्याचा, पण कॉल म्हणजे बोलावणे. बोलावणे आणि आमंत्रण याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ह्या ठिकाणी याचं उत्तर आहे. ठीक आहे, पण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द मूड इन द फॉलोइंग शॉर्ट नोट. आता कधी कधी तुम्हाला आहे ना वेगळा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. आणि हा जो प्रश्न आहे ना 2020 सालच्या प्रश्न पत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे, बरं का. व्यवस्थित लक्ष द्या. ते काय म्हणतात बघा, पुढील चिठ्ठीत कोणती मनस्थिती दर्शवली आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. 2020 ला आलेला प्रश्न आहे. की आता ही जी नोट दिलेली आहे, ह्या नोट मध्ये मूळ ओळखायचं आहे. म्हणजे ह्या नोटचा मूळ हा कसा आहे. आता मूळ म्हणजे काय, स्थिती, मनस्थिती. लिहिणाऱ्याची मनस्थिती ही त्याच्या लिहिण्यामधून आपल्याला जाणवत असते. बघा, आता आय एम ऑलवेज देअर इन युअर हवर ऑफ नीड, मे हिज हर सोल रेस्ट इन पीस, वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो. आता ह्या ठिकाणी बघा, ते काय म्हणतात, ज्याने चिठ्ठी पाठवली आहे की मी तुमच्या सोबत आहे या तुमच्या गरजेच्या काळामध्ये. आणि परमेश्वर त्यांना किंवा तिला, म्हणजे जी कोणी मेलेली व्यक्ती आहे ना, की त्यांना परमेश्वर किंवा मृत आत्म्यास शांती लाभो असा हा याचा अर्थ होतो. आणि वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस माय सॉरो म्हणजे तुमचं दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, शब्द कमी अपुरे पडतात. महा मेसेज जो आहे त्याच्यातून आपण पर्याय बघायचे. तो त्याची कोणती नोट आपल्याला ह्या ठिकाणी सापडते. हॅप्पी म्हणजे आनंदी मूळ दर्शवणारा, सरप्राईज आश्चर्य करणारा, सॅड म्हणजे दुःखी, आणि वंडर म्हणजे एकदम आश्चर्याचा धक्का देणारा किंवा सुपर असलेला. मग ही इथं लागू होते का, इथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला श्रद्धांजलीपर ह्या ठिकाणी शब्द वाहिलेली आहे, शब्दांजली वाहिलेली आहे की नाही, म्हणजे श्रद्धांजली वाहिलेली आहे. मग हा कोणता मूळ असणार आहे, हा दुःखाचा मूळ असणार आहे, हे आपण समजून घ्यायचं. म्हणजे असं अंडरस्टँडिंग आपल्याला करावं लागतं त्यावेळेस. मग हा हॅप्पी नसणार, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही याचं उत्तर. सरप्राईज आश्चर्याचा धक्का देणारा नाही आपल्याला हा, है की नाही. आणि तिसरा सॅड म्हणजे दुःखी आहे, है की नाही. आणि चौथा वंडर म्हणजे आश्चर्यचकित करणारा, है की नाही. तो हा तसा नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा दुःखी टोन आहे, म्हणून सॅड हे त्याचं ह्या ठिकाणी उत्तर येणार. आता पुढचं आपण पाहणार आहोत, हिअर इज अ नोट गिव्हन बाय अ पॅरेंट टू हिज क्लास टीचर, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द नोट. आता ह्या ठिकाणी बघा, एका पालकाने वर्ग शिक्षकांना लिहिलेली चिठ्ठी वाचा आणि ती पूर्ण करण्याकरता 2 पर्याय निवडा. तर परीक्षेला तुम्हाला बऱ्याच वेळेस 2 पर्याय निवडावे लागतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून प्रश्न कम्प्लीट वाचायचा, व्यवस्थित वाचा. घाई गडबडीत तुम्ही एकच अर्धवटच प्रश्न वाचतात आणि मग पुढचा प्रश्न वाचतच नाही. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह, टू आहे का 1 आहे हे बघतच नाही. त्यामुळे तुम्ही एकच ऑप्शनला क्लिक करतात, ते जरी बरोबर असलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. 2 ऑप्शन हे तुम्हाला निवडावे लागतील आणि ते जे सर्कल आहे ते डार्क करावं लागेल दोन्ही. आता ह्या ठिकाणी आपण नोट वाचू. टू द क्लास टीचर स्टँडर्ड 8C अमोल पाटील, स्टडिंग इन युअर क्लास इज नॉट एबल टू अटेंड स्कूल --, he has been suffering from fever since Saturday, yours sincerely. पालकांनी शिक्षकांना लिहिलेली ही नोट आहे. तर ते म्हणतात
की प्रिय वर्ग शिक्षक की अमोल पाटील हा तुमच्या वर्गात शिकत आहे आणि तो शाळेमध्ये येऊ शकत नाही का, तर तो तापाने आजारी आहे, त्याला ताप आहे सॅटरडे पासून. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत. पर्याय आपण बघणार आहोत बिकॉज, बिकॉज, ॲज आणि सो. आता हा बिकॉज जो आहे हा बिकॉजचा शॉर्ट फॉर्म आहे. हे संक्षिप्त भाषेमधले आपण फक्त एस एम एस साठी वापरतो, ह्या ठिकाणी वापरत नाही, म्हणून पर्याय क्रमांक एक नाही. आता ह्या ठिकाणी बिकॉज, कारण तो शाळेमध्ये येऊ शकला नाही कारण तो आजारी आहे. ही हॅज सफरिंग फ्रॉम फेवर सिन्स सॅटरडे, म्हणजे बिकॉज हा पर्याय बरोबर आहे. आणि ॲज, ॲज म्हणजे काय, की तो शाळेत येत नाही का, तर तो ॲज ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फ्युअर सिन्स सॅटरडे या अर्थाने. म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन हे त्याचं उत्तर आहे. सो म्हणून हा पर्याय येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणीच उत्तर आहे. आता पुढचं बघा, आता आपण डायलॉग घेणार आहोत. एक मिनिट, आता बघा नेक्स्ट सब युनिट आहे रीड द कॉन्व्हर्सेशन. एकच मिनिट. आता आपण पुढचा सब युनिट घेणार आहोत डायलॉग जो आहे त्याच्यावरचा प्रश्न. रीड द कॉन्व्हर्सेशन गिव्हन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट देम. पुढे दिलेले संवाद वाचा व ते पूर्ण करण्याकरता योग्य पर्याय निवडा. आता ह्या ठिकाणी संवाद दिलेला असतो तुम्हाला, आणि संवाद देताना तुम्ही काय करायचं आहे की अगोदर जो दिलेला संवाद आहे तो पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सूचना मी तुम्हाला सांगितली की अगोदर काय करायचं, दिलेला प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर मग तो सोडवायचा आहे, पर्याय पण वाचायचे आहेत आणि मग नंतर त्याचं उत्तर आपण बघायचं आहे. आता ह्या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन ऍट स्कूल, तर तुम्हाला हे कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे हे शाळेमधलं आहे, ठीक आहे. आता वैभव काय म्हणतो, वैभव हॅलो अजित यस प्लीज. वैभव हाऊ वॉज युअर हॉलिडे, अजित व्हेरी नाईस आय डॅश डॅश इट ऍट माय विलेज. आता ह्या ठिकाणी वैभव म्हणत आहे कोणाला, अजितला. वैभव म्हणतो की हॅलो, अजित म्हणतो हो काय म्हणतो बोल. तर वैभव म्हणतो की तुझा सुट्टीचा कालावधी कसा गेला, म्हणजे तुझ्या सुट्ट्या कशा गेल्या. तर मग अजितने काय उत्तर दिलं, व्हेरी नाईस म्हणजे खूप छान. मग आपण म्हणतो अरे मी खूप एन्जॉय केला, मी खूप मस्तपैकी धमाल केली, आहे की नाही. आय डॅश डॅश इट ऍट माय स्कूल, मी तो माझ्या खेळेगावामध्ये माझ्या सुट्ट्या घालवल्या, घालवल्या या अर्थाने, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आपल्याला पाहिजे आहे. आता पहिला पर्याय बघा स्पेंड, स्पेंड म्हणजे खर्च करणे, है की नाही. आपण हा पास्ट टेन्स नाही आहे, हा काय आहे प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून ह्या ठिकाणी येणार नाही तो पर्याय. स्पेंड म्हणजे खर्च करणे या अर्थाने होतो. सेकंड आहे एन्जॉय, एन्जॉय म्हणजे आनंद आणि उपभोगणे, एन्जॉय धमाल करणे मस्तपैकी उपभोगणे या अर्थाने. लिव म्हणजे राहणे आणि स्टेड म्हणजेच राहणे, पास्ट टेन्स आहे ते सगळे. फक्त फर्स्ट जो आहे तो पास्ट टेन मध्ये नाही आहे आणि सेकंड जो आहे तो एन्जॉइड म्हणजे आनंदाने घालवल्या या अर्थाने, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं ह्या ठिकाणी उत्तर आहे. बघा अजित सेड व्हेरी नाईस आय एन्जॉइड इट ऍट माय विलेज, म्हणजे मी त्या सुट्ट्या माझ्या खेडेगावात घालवल्या. या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन द सेकंड ऑप्शन एन्जॉइड इज करेक्ट बिकॉज इट इज रिलेटेड टू द क्वेश्चन एज वेल एज अ रिस्पॉन्स व्हेरी नाईस ऑल्सो. सो ऑप्शन सेकंड इज द आन्सर, कारण व्हेरी नाईस त्याने हे उत्तर दिलं आणि त्या व्हेरी नाईसशी रिलेटेड आहे, म्हणजे मी अतिशय आनंदाने घालवल्या, है की नाही, खूप छान घालवल्या, म्हणजे आपण काय म्हणतो एन्जॉय केला या अर्थाने, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत कम्प्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय वापरून वाक्य पूर्ण करा. आता हा 2020 साली आलेला प्रश्न आहे बरं का, व्यवस्थित बघा. काही प्रश्न हे रिपीट होत असतात आणि कसे सोडवायचे ते आपण सांगते बघा. आता ह्या डायलॉग जो आहे हा मीना आणि मदर ह्या दोघींमध्ये आहे. मीना सेड आय एम गेटिंग डॅश डॅश इट्स टू कोल्ड हिअर. मदर सेड डोंट वरी डिअर आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. आता ह्या ठिकाणी दोघांचा संवाद आहे. मीना काय म्हणते की आय एम गेटिंग, मला खूप डॅश डॅश एवढंच बोलली ती, कारण ती पुढे वाक्य काय म्हणते इट्स टू कोल्ड हिअर, इथे खूप थंडी आहे, बरोबर आहे. आणि मग आई तिला म्हणते डोंट वरी डिअर, काळजी करू नको प्रिय मुली, I will bring sweater for you. मी तुझ्यासाठी स्वेटर आणलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी त्या मुलीला खूप थंडी वाजत आहे,
बरोबर आहे. आता आपण पर्याय बघणार आहोत इथे, की थंडीशी रिलेटेड पर्याय कोणता येतो. बोर्ड म्हणजे बोर होणे, आहे की नाही. नंतर दुसरा आहे पर्याय कन्फ्यूज, आहे की नाही. कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे. तिसरा पर्याय आहे टायर, ती काही थकली नव्हती, ती काय म्हणते थंडी वाजते. आणि चौथा पर्याय आहे चिल टू द बोन, म्हणजे हाड गोठणे, थंडी वाजून येणे, कडाक्याची थंडी वाजणे या अर्थाने. म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे का. तर मीना काय म्हणते, आय एम गेटिंग चिल टू द बोन, इट्स टू कोल्ड हिअर. ती म्हणते की माझे थंडीने हाड गोठायला लागलेत का, तिथे खूप थंडी आहे. आणि म्हणून आई तिला म्हणते, डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू, मी तुझ्यासाठी हे आणलेलं आहे या अर्थाने. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत बघा. आता आपण तिसरा जो घटक आहे क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये, स्लोगन्स म्हणजे घोषवाक्य, आता आपण ती पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी बघा, घोषवाक्य म्हणजे काय. स्लोगन इज अन ऍडव्हर्टायझिंग लाईन ऑर सोशल अवेअरनेस मेसेज. तर स्लोगन म्हणजे काय, घोषवाक्य म्हणजे हे एक जाहिरात दाखवणारी एक लाईन असते, एक ओळ असते, किंवा सामाजिक जनजागृतीपर संदेश देणारे तर एक छोटासा मेसेज असतो. आले लक्षामध्ये. इट इज प्रेस दॅट विज्युअली एक्सप्रेस इम्पॉर्टन्स अँड बेनिफिट्स. तर हे जी घोषवाक्य असतात ना, तर ती आपल्याला महत्व, एखाद्या गोष्टीचं महत्व किंवा फायदे पटवून देणारे असते. अरे लक्षामध्ये. आता हा प्रश्न आपण कसा सोडवायचा आपण ते बघू. आता प्रश्न सोडवण्यापूर्वी खालील बाबी लक्षात ठेवायच्या. मुलांना अगोदर ह्या ज्या आहेत त्या स्लोगन्स लवकर समजत नाही, किंवा ही जी घोषवाक्य आहेत ती त्यांचा अर्थच त्यांना माहित नसतो. म्हणून अगोदर आपण काय करायचं की ह्या गोष्टी लक्षात ठेवा. घोषवाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी घोषवाक्य सावकाश वाचायचं आहे. पहिली क्रिया तुम्ही ही करायची आहे. नंतर त्यामध्ये दिलेल्या संदेशाशी संबंधित शब्दांचा शोध घ्या. ते घोषवाक्य वाचल्यानंतर की त्यामध्ये जे संबंधित रिलेटेड वर्ड असतील की नाही ती शब्द चेक करायचे आहे. पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवायचे आहे. आलं लक्षामध्ये. आणि काही शब्दांच्या सहाय्याने योग्य घोषवाक्यांची निवड करायची आहे. म्हणजे काही वेळेस काय, त्या ठिकाणी घोषवाक्य दिलेलं असतं आणि त्याच्याशी संबंधित जो काही शब्द असेल तो दिलेला असतो. आपण तो बरोबर योग्य शब्द तिथून चूज करून ठेवायचे आहेत. घोषवाक्य पूर्ण करणाऱ्या महत्वाच्या शब्दांची निवड करा. आणि मग काही वेळेस आपल्याला घोषवाक्य हे पूर्ण करावं लागतं, कम्प्लीटली स्लोगन्स. मग त्यावेळेस ती स्लोगन कम्प्लीट करणारे जे शब्द असतात की नाही, ते दिलेले महत्वाचे कीवर्ड्स असतात, ते आपण अंडरलाईन करून ठेवायची त्या ठिकाणी पर्याय मध्ये, किंवा आपण एक गेस लावायचा. आणि त्यानंतर योग्य पर्याय निवडल्यानंतर तो पर्याय दिलेल्या विषयाशी संबंधित आहे की नाही याचा शोध घ्या. मग तुम्ही पर्याय तो तात्पुरता निवडून ठेवला आणि तो पर्याय त्या घोषवाक्यामध्ये बसवायचा आणि ते वाक्य पुन्हा वाचून पाहायचं. तर तो तिथे लागू जर झाला तर तो निवडायचा, आणि जर तो त्या ठिकाणी समर्पक होत नसेल, लागू होत नसेल, तर तो आपण तो घ्यायचा नाही. थोडासा विचार करून पुन्हा दुसऱ्या पर्यायाचा विचार करायचा. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन. आता तुम्हाला ह्या ठिकाणी ही स्लोगन दिलेली आहे बघा. पुढील घोषवाक्य पूर्ण करण्याकरता योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला हे घोषवाक्य पूर्ण करायचं आहे, बेटर लेट डॅश डॅश. खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल, एकच लाईन असते ही स्लोगन जी आहे ही एका ओळीमध्ये हा महत्वाचा सामाजिक जनजागृतीपर संदेश दिलेला असतो. कारण तो तुम्हाला तो पूर्ण वाचावा लागतो मग, आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. पण आता इथे अर्धवटच दिलेलं आहे, मग त्यासाठी ऑप्शन पाहायचे. दॅन नेव्हर, दुसरा पर्याय आहे दॅन समटाइम्स, दॅन स्लो, दॅन फास्ट, बेटर लेट, आहे की नाही. आता ह्या ठिकाणी आपल्याला अर्थ समजत नाहीये, बेटर लेट म्हणजे काय मग, खूप उशीर होण्यापेक्षा, आहे की नाही. आणि मग पर्याय दिलेला दॅन नेव्हर, कधीच नाही, दॅन समटाइम कधी कधी थोड्या वेळासाठी, दॅन स्लो फार थोडा हळू, दॅन फास्ट, म्हणजे ह्या ठिकाणी हे पर्याय बसत नाही. आणि म्हणून आपण घोषवाक्य वाचलं असेल बघा, बेटर लेट दॅन नेव्हर, आहे की नाही. म्हणजे हा पर्याय ह्या ठिकाणी लागू होतो. बघ एक्सप्लेनेशन दिलेला आहे. Even if you begin your education or any other good work activity late, it will help you in future. आहे की नाही. तुम्ही एखादी कृती किंवा एखादं शिक्षण, एखादी उपक्रम जर तुम्ही तो सुरू करता
तर तो तुम्हाला फ्युचरमध्ये भविष्यासाठी खूप चांगला महत्वाचा असतो. इट इज बेटर दॅन नॉट डुईंग, म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं ना, मग ते उशिरा का असे ना, आहे की नाही. म्हणून या अर्थाने हा वापरलेला आहे. म्हणून बेटर लेट दॅन नेव्हर, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा उशिरा का असे ना आपण काहीतरी कृती करतो, या अर्थाने तो होतो. म्हणून करेक्ट स्लोगन इज बेटर लेट दॅन नेव्हर. सो ऑप्शन फर्स्ट इज द आन्सर. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे, म्हणजेच बेटर लेट दॅन नेव्हर या अर्थाने. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. आता बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, पोल्युशन इज अन एनिमी ऑफ डॅश डॅश, चूज टू करेक्ट ऑप्शन. दोन अचूक पर्याय तुम्हाला निवडायचे आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ही स्लोगन दिलेली आहे, पोल्युशन इज अन एनिमी ऑफ पोल्युशन. पोल्युशन म्हणजे प्रदूषण हा शत्रू आहे कोणाचा. तर आता दोन गोष्टी पाहिजेत आपल्याला, दोन पर्यायांचा विचार करायचा आपण. आता पर्याय वाचून घेऊ, फूड अन्न, सेकंड कल्चर संस्कृती, तिसरं हेल्दी एन्व्हायरमेंट म्हणजे सुदृढ पर्यावरण, आपला सभोवतालचा परिसर, निरोगी परिसर, आणि फोर्थ आहे ऑल ह्युमन बीइंग्स अँड नेचर, तर संपूर्ण मानवजात आणि निसर्ग. मग आता पोल्युशन हा कोणाचा शत्रू आहे, तर आपण म्हणतो प्रदूषण हा मानवाचा शत्रू आहे, पर्यावरणाचा शत्रू आहे. आपण म्हणत नाही तो अन्नाचा शत्रू आहे, अन्नाचा शत्रू आहे, पण अन्न, फूड, कल्चर हे सगळं ह्या गोष्टींमध्ये येतं की नाही. एन्व्हायरमेंट मध्ये येतो त्याचा समावेश, आहे की नाही, नेचरमध्ये येतो, बरोबर आहे. म्हणून आपण दोन पर्याय या ठिकाणी घ्यायचं, म्हणजे पोल्युशन इज अन एनिमी ऑफ हेल्दी एन्व्हायरमेंट, म्हणजे हे जे आरोग्य पर्यावरण आहे की नाही, सुदृढ पर्यावरण किंवा हेल्दी पर्यावरण जे आहे, आरोग्यदायी पर्यावरण आहे, त्याच्यावर कोणाचा परिणाम होतो, पोल्युशनचा परिणाम होतो. म्हणून तो त्याचा शत्रू आहे आणि आपल्या संपूर्ण मानवजातीचा देखील तो शत्रू आहे या अर्थाने. म्हणून ऑल ह्युमन बीइंग्स अँड नेचर. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे त्याचं उत्तर आहे. एक्सप्लेनेशन बघा या ठिकाणी दिलेलं आहे, पोल्युशन डज हार्म टू द एन्व्हायरमेंट, नेचर अँड ह्युमन्स. म्हणजे पर्यावरण हे कोणाला हानी पोहोचवतं, हे पर्यावरणाला हानी पोहोचवतं, निसर्गाला हानी पोहोचवतं आणि ह्युमन मानवाला हानी पोहोचवतो. सो ऑप्शन थर्ड अँड फोर्थ आर द आन्सर्स. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. बघा आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा पर्याय दिलेला आहे, चूज टू करेक्ट ऑप्शन, दोन योग्य पर्याय निवडा. आपल्याला दोन योग्य पर्याय निवडायचे आहेत. सेव नेचर डॅश डॅश, आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे. कशासाठी आपण पर्यायांचा विचार करणार आहोत. पहिला पर्याय काय आहे, टू सेव नेचर. दुसरा पर्याय आहे टू सेव वॉटर. तिसरा पर्याय आहे टू सेव ब्युटी. आणि चौथा टू किल पोल्युशन. बघा आता टू सेव फ्युचर म्हणजे आपल्याला आपलं भविष्य, म्हणजे संपूर्ण पृथ्वी तलावरील ह्या संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्याला आपलं भविष्य वाचवायचं आहे. पृथ्वी जर वाचली, नेचर वाचला, निसर्ग, तरच ते वाचणार आहे ना. टू सेव वॉटर, आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे पाणी वाचवण्यासाठी, हे याला जास्त समर्पक होत नाही. टू सेव ब्युटी, सौंदर्य वाचवण्यासाठी, सौंदर्य जे आहे हे आपण नेचरमध्येच पाहू शकतो, आहे की नाही, पण त्याला ते लागू होत नाही. टू किल पोल्युशन, पर्यावरणाला मारण्यासाठी नाही. तर कशासाठी, तर सेव, आपण निसर्ग हा भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला वाचवायचा आहे. म्हणून सेव नेचर टू सेव फ्युचर, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, चूज द करेक्ट ऑप्शन्स टू कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन्स. आता खालील घोषवाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला काय दिलं हे स्लोगन बघा, स्पीक सॉफ्टली डॅश डॅश, मृदू बोला. म्हणजे स्पीक म्हणजे बोलणे, सॉफ्टली म्हणजे मृदू बोलणे, नम्रपणे बोलणे, कोणाचं मन दुखवणार नाही या अर्थाने. आपण पर्याय पाहू, बी रूड, रूड म्हणजे उद्धट होणे, म्हणजे उद्धट व्हायचं का, हा पहिला पर्याय. सेकंड, बिकम सॉफ्ट म्हणजे अतिशय मऊ होणे, सॉफ्ट म्हणजे काय, मऊ. आणि तिसरा पर्याय बी पोलाइट, नम्र व्हायचं. आणि चौथा पर्याय बी काम, काम म्हणजे शांत होणे. आता ह्या ठिकाणी स्पीक सॉफ्टली म्हणजे काय, आपण नम्रपणे बोलायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर होतो, तर बी पोलाइट,
आहे की नाही, आपण नम्रपणे वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, म्हणून नम्र व्हायला पाहिजे या अर्थाने. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे बी, पोलाइट. रूढ हा येणार नाही, उद्धट त्याच्या विरुद्ध येतो तो. सॉफ्ट म्हणजे मऊ होणे, एखाद्या वस्तूला आपण सॉफ्ट म्हणतो. आणि पोलाइट आणि काम म्हणजे शांत होणे, सो आपला राग शांत होणे या अर्थाने. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता पुढचं बघू आपण. चूज टू करेक्ट ऑप्शन, दोन अचूक पर्याय निवडायचा आहे. लिटरेट पीपल डॅश डॅश. आता लिटरेट पीपल म्हणजे काय, तर लोकांना शिक्षित करा. लिटरेट म्हणजे शिकवणे, त्यांना साक्षर करणे, आहे की नाही. लोकांना साक्षर करा कशासाठी, टिंबटिंबसाठी, बरोबर आहे. आपण पर्याय पाहणार आहोत बघा. टू इम्प्रूव्ह एज्युकेशन, आहे की नाही, शिक्षणामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी लोकांना शिकवायचं. दुसरा पर्याय आहे टू इरॅडिकेट सुपरस्टिशन, म्हणजे सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, अंधश्रद्धाचा नायनाट करण्यासाठी. इरॅडिकेट म्हणजे काय, नाश करणे, नष्ट करणे, म्हणजे अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी. तिसरा पर्याय आहे टू वाईप आउट इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा नाश करणे. वाईप आउट म्हणजे समूह उच्चाटन करणे, म्हणजे नष्ट करणे या अर्थाने, म्हणजे अज्ञानाचा नाश करण्यासाठी. आणि चौथा टू हेल्प युअर सेल्फ, आपल्याला स्वतःला मदत करण्यासाठी. लोकांना शिकवायचं का, नाही. मग ह्या ठिकाणी लिटरेट पीपल, लोकांना आपण साक्षर करायचं आहे कशासाठी, तर टू इम्प्रूव्ह एज्युकेशन, शिक्षणामध्ये सुधारणा करून आणण्यासाठी नाही, तर टू इरॅडिकेट सुपरस्टिशन, म्हणजे अंधश्रद्धा, लोकांच्या मनामधल्या ज्या रूढी परंपरा, ज्या काही अंधश्रद्धा आहेत ना, ज्या खूप वाईट आहेत, त्या समूळ नष्ट करण्यासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी. आणि पर्याय क्रमांक 3 टू वाईप आउट इग्नोरन्स, त्यांच्यामधला अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी आपण शिक्षण देत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 टू इरॅडिकेट सुपरस्टिशन अँड पर्याय क्रमांक 3 टू वाईप आउट इग्नोरन्स, हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. आपण पुढचं पाहणार आहोत. क्वेश्चन बघा. चूज टू करेक्ट ऑप्शन, दोन योग्य पर्याय निवडा, होम आणि स्वीट होम. आता ह्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत बघा. त्या ठिकाणी होम, घर कसं आहे, स्वीट होम आहे. बाय रिच होम म्हणजे काय, मग श्रीमंत घर विकत घ्यायचं, कीप इट स्वीट, स्वीट होम आहे मग ते कसं ठेवायला पाहिजे, छान छान ठेवायला पाहिजे. तिसरा पर्याय मेक इट बिग, त्याला मोठं बनवायचं का, नाही. प्रत्येकाचं स्वप्न नसतं, प्रत्येकाचं असतं का कि मला मोठंच बनवायचं, काहींचं छोटस घर असतं पण टुमदार पाहिजे असतं या अर्थाने. आणि चौथं डोंट स्पॉइल इट, त्याला खराब करू नका. आपलं स्वीट होम असेल ना छान पैकी सुंदर आपल्या स्वप्नातलं घर, तर त्याला छान ठेवायचं या अर्थाने. म्हणून मग पर्याय क्रमांक ह्या ठिकाणी 2, कीप इट स्वीट, म्हणजे त्याला स्वीट होम आहे तर स्वीटच ठेवा, छान ठेवा. आणि पर्याय क्रमांक 4, डोंट स्पॉइल इट, त्याला खराब करू नका. मेक इट बिग हे प्रत्येकाला नाही शक्य, मोठं बनवणं, काहींना छोटं आवडतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिराती. आता जाहिराती म्हणजे काय, शॉर्ट मेसेजेस विथ कीवर्ड्स, पिक्चर्स, डायग्राम्स टू प्रमोट अ सर्टन प्रोडक्ट. म्हणजे जाहिराती म्हणजे काय, तर एक छोटा संक्षिप्त मेसेज असतो आणि ते कीवर्ड्स त्याच्यामध्ये असतात, मोजकी शब्द असतात, पिक्चर्स असतात, डायग्राम्स आकृत्या असतात. कशासाठी, तर एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी, उत्पादनाला प्रमोट करण्यासाठी. आणि क्रिएट सोशल अवेअरनेस, जाहिराती ज्या आहेत ह्या सामाजिक जनजागृती करण्यासाठी उपयोगात येतात. वन ऑफ द पॉप्युलर अँड इफेक्टिव्ह मीडिया इन द वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी. आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जाहिराती ह्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा चांगला परिणाम होतो. बघा, टीव्हीवर एखादी जाहिरात जर आली तर तुमच्या ती कायम लक्षामध्ये राहतं. आणि आपल्याला जी गोष्ट माहित नाही, जे प्रॉडक्ट माहित नाही, ते आपण जाऊन दुकानदाराला विचारतो, हा शॅम्पू आहे का, हा साबण आहे का, आपण तो खरेदी करतो, आहे की नाही. म्हणजे आपल्याला माहित होतं, जागृती होते, आपल्याला त्याविषयी जास्त माहिती मिळते आणि ती चटकन आपण काय करतो, आत्मसात करतो. रीच मिलियन्स ऑफ पीपल ऍट अ टाइम, जाहिरातीद्वारे आपण हजारो लोकांपर्यंत एका वेळेला पोहोचू शकतो. जाहिरातीद्वारे आहे की नाही, टीव्हीवरची जाहिरात हजारो घरांमध्ये पाहिली जाते, हजारो लोकांपर्यंत त्या वस्तूची जाहिरात जात असते. बघा आता आपण याच्यावरचे प्रश्न कसे असतात. आता जाहिराती सोडवण्यासाठी खालील बाबी मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत. बघा, पहिले काय करायचं,
दिलेली जाहिरात पटकन वाचून घ्यायची आहे, म्हणजे क्विक ऍक्शन जास्त वेळ घालवायचा नाही तुम्हाला. प्रत्येक प्रश्नासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे आणि तुम्ही टाइम मॅनेजमेंट जे आहे ते करून ठेवायला पाहिजे. म्हणून पटकन वाचायची. चित्र, आकृती आणि जाहिरातीमध्ये दिलेला संदेश यांच्यातील संबंध शोधायचा आहे. चित्र कशाचं आहे, त्या आकृतीमध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश आणि चित्र यांचा संबंध आपण पटकन शोधून घ्यायचा. जाहिरातीमधील लोगो बोधचिन्हचे निरीक्षण करायचं आहे. जाहिरातीमध्ये कोणता लोगो दिलेला आहे, कोणतं चिन्ह दिलेलं आहे, साईन काय आहे ते पटकन आपण समजून घ्यायचं. दिलेल्या पर्यायांचा विचार करून जाहिरातीमधील संबंधित माहिती शोधा. आणि ती जाहिरात वाचल्यानंतर लगेच पर्याय वाचायचे आहेत. मग जाहिरातीमधले शब्द किंवा बोधचिन्ह किंवा त्याची एक टॅगलाईन असेल ती आणि पर्याय मधल्या टॅगलाईन ह्या जोडून बघायच्या. त्या सारख्या असल्या किंवा पर्याय निवडून घ्यायचा आणि आपण तो संबंध शोधून घ्यायचा. चित्र, आकृती, लोगो यांच्या सहाय्याने एक योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि आपण काय करायचं, एक लोगो असेल, चित्र असतात, आकृती असतात, त्या आकृतीचा संबंध लावून आपण योग्य पर्याय निवडायचा. आणि जाहिरातीमधील महत्वपूर्ण शब्दांचा पर्यायाशी असलेला संबंध तपासून पाहायचा. आपली खात्री झाली की याचं उत्तर आता हे बरोबर आहे तर आपण काय करायचं की ती जाहिरात पुन्हा वाचून बघायची आणि त्या जाहिरातीशी आपण जो पर्याय निवडला तो योग्य होतो की नाही हे चेक करून पाहायचं. आता आपण बघा त्या ठिकाणी एक जाहिरात पाहणार आहोत. इथे एक जाहिरात दिलेली बघा, छानशी अशी जाहिरात. अगोदर काय करायचं, ही जाहिरात तुम्ही पूर्णपणे वाचून घ्यायची आहे. बघा इथं प्री दिलेलं आहे, कम्प्युटराइज आय टेस्टिंग आहे की नाही, म्हणजे डोळ्यांची अत्याधुनिक संगणकाद्वारे तपासणी असं ह्या ठिकाणी ही टॅगलाईन आहे. मग ह्या ठिकाणी दोन चष्मे दाखवलेले आहेत, हा एक चष्मा आणि हा एक गॉगल आहे. चित्र लगेच बघून घ्यायचं. बाय वन स्पेक्टॅकल गेट वन फ्रेम फ्री. तर त्यांनी काय सांगितलं, तर स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा. तुम्ही जर एक चष्मा खरेदी केला तर त्या चष्म्यावर तुम्हाला एक फ्रेम फ्री मिळणार. म्हणजे इथं फ्रीचं ऑप्शन आहे, बघा लक्षात ठेवा. स्पेक्टॅकल्स म्हणजेच काय, चष्मे. आता ह्या ठिकाणी छोट्याशा बारीक याच्यामध्ये बघा, खाली ही पट्टी दिलेली आहे, त्या पट्टीवर त्यांनी ऍड्रेस दिलेला आहे. बघा ऍट 10 आहे की नाही, संभाजीनगर, लोअर पाव, लोअर परेल आहे की नाही, वेस्ट मुंबई. आणि त्यांचा हा पिनकोड आणि हा बघा इथं मोबाईल नंबर पण आहे की नाही. हा हे सगळं हा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे. मग आता आपण पर्याय प्रश्न वाचू. प्रश्न काय आहे बघा, इफ यू बाय वन स्पेक्टॅकल यू विल गेट फ्री. आता जर तुम्ही एक चष्मा घेतला तर तुम्हाला मोफत मिळेल, पण काय मिळेल त्यांनी सांगितलेलं. बघा इथं त्यांनी म्हटलंय बाय वन स्पेक्टॅकल गेट वन फ्रेम फ्री. जर तुम्ही एक स्पेक्टॅकल चष्मा घेतला तर तुम्हाला एक फ्रेम फ्री मिळणार. मग इथं पहिला पर्याय आहे वन कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट लेन्स फ्री. इथं दिलेला आहे का तो शब्द, नाही, मग हा पर्याय बात करायचा. दुसरा आहे वन स्पेक्टॅकल, इथे आहे वन स्पेक्टॅकल, इथे आहे वन फ्रेम. पण एक चष्मा जर घेतला, इथं वरती दिलेला आहे, एक चष्मा जर घेतला तर त्या चष्म्यावर तुम्हाला काय मिळणार, फ्रेम मिळणार, इथे वन फ्रेम. आणि टू स्पेक्टॅकल्स, टू स्पेक्टॅकल हा शब्द इथे कुठेच नाही म्हणून हा पर्याय बाद करायचा. आता ह्या दोघांमध्येच बघायचं, सेकंड आणि थर्ड. वन स्पेक्टॅकल तर प्रश्नामध्येच आहे आणि इथं वन स्पेक्टॅकल ही लाईन बघा, टॅग लाईन चष्म्याची खालची, ही पहिली लाईन आणि दुसरी लाईन. बाय वन स्पेक्टॅकल गेट वन फ्रेम फ्री, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 वन फ्रेम हा पर्याय ह्या ठिकाणी योग्य होतो, हे उत्तर त्या ठिकाणी आहे. आता पुढची आपण ही जाहिरात बघू, पण त्याच्यावरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा आता ही जाहिरात वाचायची आहे आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय त्यांनी, व्हॉट एल्स इज गिव्हन फ्री इन द ऍडव्हर्टाइजमेंट. ह्या जाहिरातीमध्ये है की नाही काय फ्री दिलेला आहे, दुसरा प्रस्ताव दिलेला आहे फ्रीचा, कोणता दिलेला आहे बघा बरं, काहीतरी फ्री दिलेला आहे. हा फ्री कॉन्टॅक्ट लेन्स. तर तुम्हाला आहे ना कॉन्टॅक्ट लेन्स माहिती, तुम्हाला चष्म्याच्या ऐवजी काही लोकांना चष्म्याने आवडत ना तर ते लेन्स वापरतात डोळ्यामध्ये ना बोटाने घालण्यासाठी, ते पातळ लेन्स असतात. आपल्याला माहित नसतं की त्याने चष्मा लावलाय की नाही, त्याला मग दिसतं. अशा पद्धतीने ह्या लेन्स असतात. फ्री स्पेक्टॅकल फुकट चष्मा, फ्री चष्मा, फ्री फ्रेम, फ्री फ्रेम देणार आहे हा पर्याय आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिला, दुसऱ्यात कसं ना. आणि फ्री स्पेक्टॅकल देणार नाहीये, तिथं म्हटलंच नाहीये. बाय वन एक खरेदी करा तुम्ही. आणि पर्याय क्रमांक 4 प्री कॉम्प्युटराइज आय टेस्टिंग. बघा आता आणि त्यांनी काय म्हटलंय की तुम्हाला मोफत संगणकावर डोळे तपासणी करून दिली जाणार, म्हणजे तुमचे डोळे हे संगणकावर मोफत तपासले जाणार. म्हणून प्री हा शब्द इथे दिलेला आहे.
आणि प्रीशी संलग्न काय आहे, कम्प्युटराइज आय टेस्टिंग. म्हणून जाहिरातीमध्ये दुसरा प्रस्ताव जो काय आहे प्रीचा, तर तो काय आहे काय आहे, पर्याय क्रमांक 4, त्याचं उत्तर काय आहे, प्री कम्प्युटराइज आय टेस्टिंग, आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आता पुढचा प्रश्न आपण आणखीन पाहणार आहोत, दुसरी जाहिरात आपण पाहू. बघा आता हे एक जाहिरात तुमच्या समोर आहे, ती जाहिरात आपण पाहिल्याबरोबर आपल्याला लगेच कळणार, अरे हे काय आहे. बघा बुक फेअर दिलेलंच आहे तुम्हाला, पुस्तकांचं प्रदर्शन आहे, लगेच तुम्हाला कळलं. आता बघा, रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ही खालील जाहिरात वाचा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा तुमच्या समोर प्रश्न काय आहे, दिस ऍडव्हर्टाइजमेंट टेल्स अस टू बाय बुक्स फॉर, ही जाहिरात आपल्याला काय सांगते की पुस्तकं तुम्ही विकत घ्या कशासाठी. आता आपण अगोदर काय करायची, जाहिरातच वाचून घ्यायची, तुम्हाला प्रश्न याच्यावरून काही कळणारच नाही, म्हणून असं करायचंच नाही. आता मी अगोदर काय केलं, जाहिरात पाहिली आणि हेडिंग दिलं आणि लगेच पहिला प्रश्न वाचून घेतला, मग काही कळलं का, नाही. म्हणून आपण अगोदर जाहिरात वाचायची, पटकन वाचायची. बुक फेअर दिलेलं आहे ऍट सरस्वती मंदिर स्कूल, है की नाही, दहिसर ईस्ट मुंबई, आणि त्यांचा हा पिनकोड आहे. बाय बुक्स, पुस्तकं खरेदी करा कशासाठी, फॉर नॉलेज अँड विजडम. बघा तुम्हाला ज्ञान आहे की नाही, आणि नॉलेज आणि शहाणपणा प्राप्त होण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकं खरेदी करा. बुक्स डिस्प्लेड फॉर, है की नाही, ही पुस्तकं कोणाकोणासाठी आहे, चिल्ड्रेन, अडल्ट, प्रोफेशनल्स आणि लायब्ररीज. तर तुम्हाला मुलांसाठी आहे, प्रौढांसाठी आहे, व्यावसायिक लोकांसाठी आहे आणि ग्रंथालयासाठी आहे. आता इथं काय म्हटलंय, स्पेशल डिस्काउंट ऑफ 25%, 25% ऑफ दिलेला आहे, है की नाही. बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट. बघा त्यांनी काय म्हटलंय, पुस्तक ही तुमची सर्वात छान अशी गुंतवणूक आहे, हे गाला आणि बुक सेंटर, है की नाही, दादर. आणि हे पुस्तकांचं हे चित्र आणि हे ओपन पुस्तकाचं चित्र, हा त्यांचा लोगो आहे, म्हणजे हे पुस्तक प्रदर्शन आहे. आता आपण प्रश्नाकडे बघू, दिस ऍडव्हर्टाइजमेंट टेल्स अस टू बाय बुक्स फॉर, तर ही जाहिरात आपल्याला पुस्तकं विकत घेण्यासाठी सांगत आहे, पण कशासाठी सांगत आहे, पुस्तकं विकत घ्यायला कशासाठी. मग इथे दिलेलं आहे बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम. मग ह्या ठिकाणी पर्याय काय आहे, बघा पर्याय पहिला आहे रीडिंग वाचण्यासाठी, दुसरा पर्याय आहे सेल. इथे रीडिंग आहे पण सेल साठी नाहीये, है की नाही. इथे रीडिंग दिलेला आहे का तुम्हाला, शब्द नाही, तो पण नाहीये. सेल आहे का इथे, इथे सेल शब्द कुठे आहे का, नाहीच आहे. तिसरा पर्याय नॉलेज अँड विजडम, बघा इथे नॉलेज आणि विजडम इथे दिसत आहे, बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे अडल्ट, अडल्ट आहे पण तो त्यांच्यासाठी आहे, वाचण्यासाठी आहे, त्यांनी वाचावा असं आहे, पण तो कशासाठी आहे ते नाही दिलं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे दिस ऍडव्हर्टाइजमेंट टेल्स अस टू बाय बुक्स फॉर, पुस्तकं आपण ही कशासाठी विकत घ्यायची, तर पुस्तकं ही आपण नॉलेज अँड विजडम प्राप्त करण्यासाठी घ्यायची. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आपण या जाहिरातीवर पाहणार आहोत. पुढचा पुस्तक प्रश्न काय, बघा, बुक्स आर डिस्प्लेड फॉर, पुस्तकं ही कोणाकोणासाठी विकायला आहेत, डिस्प्लेड म्हणजे अशी मांडून ठेवलेली आहेत, कोणाकोणासाठी मांडलेली आहेत. मग ती बघा, आता पर्याय क्रमांक, आता बुक्स आर डिस्प्लेड फॉर डॅश डॅश, आपल्याला इथे पर्याय शोधायचा आहे. हा, एक चिल्ड्रेन अँड अडल्ट, मुलं आणि प्रौढ लोकांसाठी, हे दोन्ही शब्द इथे आहेत, बरं का. बघा बुक्स डिस्प्लेड फॉर चिल्ड्रेन, अडल्ट, प्रोफेशनल्स अँड लायब्ररीज. दुसरा पर्याय डिस्काउंट, डिस्काउंट आहे इथे शब्द, पण डिस्काउंट म्हणजे काय होतं, सूट, तुम्हाला एवढे टक्के सूट मिळणार आहे. तिसरा इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट हा सुद्धा शब्द आहे इथे, बरोबर आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, बरोबर आहे. आणि चौथा सेल, हा सेल लागलेला आहे पुस्तकांचा असं आपण म्हणतो, पण सेल शब्द इथे नाहीच आहे. म्हणून मग हे पुस्तकांचं प्रदर्शन कोणासाठी आहे, बुक डिस्प्लेड फॉर, इथं वरती खाली दिलेच उत्तर, बघा चिल्ड्रेन अडल्ट म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आता आपण नेक्स्ट बघा, आता याचा तिसरा प्रश्न पाहणार आहोत जाहिरातीमधला. विच टू स्लोगन्स आर कोटेड इन द ऍडव्हर्टाइजमेंट, ह्या जाहिरातीमध्ये कोणत्या दोन घोषणा नमूद केलेल्या आहेत. बघा आता आपण जाहिरात वाचली होती, बरोबर आहे, बघा इथे बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट, पुस्तकं ही आपली चांगली गुंतवणूक आहे किंवा तुमची गुंतवणूक आहे. आणि
फॉर नॉलेज अँड विजडम, बुक्स बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम, ही दोन स्लोगन्स या ठिकाणी आहेत. बाकीचे हे सगळे शब्द आहेत. आता आपण सगळे पर्याय वाचू. बुक्स बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम, पुस्तक हे ज्ञान आणि चांगुलपणा किंवा शहाणपणा मिळवण्यासाठी विकत घ्या. दुसरा पर्याय आहे स्पेशल डिस्काउंट अवेलेबल, की यावर तुम्हाला खास सवलत उपलब्ध आहे अशा अर्थाने आहे. आणि तिसरं, बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट, पुस्तकं ही तुमची सर्वात उत्तम अशी गुंतवणूक आहे. आणि पर्याय क्रमांक 4, बाय बुक्स बाय बुक रीड बुक्स, पुस्तके खरेदी करा आणि पुस्तके वाचा. हे वाक्य तर इथे नाहीच आहे की नाही. मग पहिला पर्याय बघा, बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम हे आहे तिथे, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी येणार. आणि स्पेशल डिस्काउंट अवेलेबल, फक्त स्पेशल डिस्काउंट हा दिलेला आहे, बाकीचे अवेलेबल वगैरे हे शब्द नाहीच आहेत आणि स्लोगन नाहीच आहे. आणि तिसरा आहे बघा, बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट, पुस्तक ही तुमची चांगली गुंतवणूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 या दोन स्लोगन्स यामध्ये आहेत. म्हणून हे दोन उत्तर ह्या ठिकाणी आहे. काय? पर्याय क्रमांक 1, बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम, आणि पर्याय क्रमांक 3, बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट या अर्थाने. आणि आता आपण ही जाहिरात पाहणार आहोत. बघा, ही जाहिरात 2021 साली विचारली गेलेली आहे, खूप महत्वाची आहे. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले, खूप सोपे आहेत. आता बघा प्रश्न काय आहे, रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, पुढील जाहिरात वाचा आणि योग्य पर्याय निवडा. 2021 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. आपण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची. बघा, टाइम फॉर बॅक टू स्कूल, आता वेळ आहे शाळेत परत जायची. डोंट वेट, कम फास्ट, वाट बघू नका, चला लवकर. फिल अप युअर पाउचेस वीक, आहे की नाही. आता तुम्ही काय करा की तुमचे पाउच जे आहेत की नाही ते कशाने भरा, जेल पेन्स, पेन्सिल्स, इरेझर्स, प्रो सर्कल्स, व्हाइटनर्स, आहे की नाही, स्टिकर्स एटसेट्रा. म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंनी तुमचे पाउचेस जे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही पाउच नेतात की नाही, कंपास सारखं एक पाउच असतं, ते तुम्ही नेतात की नाही, त्याच्यामध्ये हे भरा वस्तू. ऍट नॉलेज स्टोअर, कुठे, नॉलेज स्टोअर ह्या दुकानाचं नाव आहे. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट अस www.kst.com हा त्यांचा कॉन्टॅक्ट, त्यांनी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता त्यांची फीचर्स काय बघा, इथे साईडला गोल याच्यात दिलेली आहे. अवर फीचर्स, एक नंबरचा आहे गुड क्वालिटी, चांगली गुणवत्ता आहे. दुसरं रिजनेबल रेट, याचे दर खूप रिजनेबल आहे, वाजवी दर आहेत. आणि तिसरं नो एक्सचेंज, कोणतीच वस्तू तुम्हाला परत मिळणार नाही, परत करून दिली जाणार नाही. तुम्ही एकदा खरेदी केली ते दुकानदाराला परत करायला आणली तर तसं चालणार नाही. आणि चौथा आहे नो डिस्काउंट, तुम्हाला याच्यावर कोणतीच सूट दिली जाणार नाही. ह्या त्यांच्या अटी आहेत इथे, हा जाहिरात अशी वाचले तुम्ही. आता आपण प्रश्न पाहणार आहोत. चूज द करेक्ट ऑप्शन, व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर. बघा किती सोपा प्रश्न होता, की ह्या ठिकाणी स्टोअरचं नाव काय आहे. आता तुम्ही ही जाहिरात वाचली, टाइम फॉर बॅक टू स्कूल, डोंट वेट, कम फास्ट, फिल युअर पाउचेस विथ, आहे की नाही. आता तुमची शाळेला परत येण्याची वेळ झाली, वाट कशाची पाहता, चला लवकर तुमच्या पाउच जे आहे ते ह्या वस्तूंनी भरा, इथे दुकानाचं नाव नाहीये. खाली बघा चौकटीमध्ये जेल पेन्स आहे, पेन्सिल्स आहे, इरेझर्स आहे, प्रो सर्कल्स, व्हाइटनर्स, स्टिकर्स एटसेट्रा ह्या वस्तूंची नावं. आणि त्याच्या खाली बघा ऍट नॉलेज स्टोअर्स, आहे की नाही, हे त्या दुकानाचं नाव आहे. आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय आता आपण बघू. पर्याय नंबर 1, नॉलेज स्टोअर्स. दुसरा पर्याय हा इथे आहे, हा शब्द जाहिरातीत. दुसरा पर्याय डोंट वेट, कम फास्ट, हा पण शब्द आहे, पण त्याचा अर्थ काय आहे, डोंट वेट, वाट पाहू नका, चला लवकर, हा त्याला लागू होत नाही, दुकानाचं नाव नाही इथे. फिल अप पाउचेस, तुमच्या ज्या पाउच आहे कंपास सारखे जे साहित्य ठेवायचं, ती जी पिशवी असते प्लास्टिकची तयार केलेली किंवा पर्स टाईप असते, ती तुम्ही कशाने भरा, की ह्या वस्तूंनी भरा, म्हणून फिल अप पाउचेस. आणि चौथं बॅक टू स्कूल, शाळेला परत या, मग इथे दुकानाचं नाव कुठे आहे, म्हणून नॉलेज स्टोअर्स हे दुकानाचं नाव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी हे त्याचं उत्तर येतं. ठीक आहे, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, समजलं का? आता तुमच्या काही अडचणी असल्या त्या मला विचारा. मला
कारण एक तासामध्ये काही एवढा सगळा टॉपिक होऊ शकत नाही, पण मी दोन दोन तीन तीन याच्यावर तुम्हाला प्रश्न नमुना म्हणून घेतले. आणि एक करायचं विद्यार्थी मित्रांनो, की अगोदर प्रश्न तुम्ही वाचायचा आणि परीक्षा हॉलमध्ये जाताना टेन्शन फ्री आहे की नाही, तणावमुक्त वातावरणात जायचं, कोणतंच कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्ही खूप अभ्यास केलेला असतो आणि तुम्हाला वाटतं की अरे मला येत नाही, आता मी विसरणार का, असं काही म्हणायचंच नाही. बी पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक राहायचं. माझा अभ्यास झालाय, मला येणार आणि मी टॉप करणार, मला सगळं येतं आणि मी सगळं लिहिणार, माझा सगळा अभ्यास कम्प्लीट झालेला आहे, असं आपण मनाला म्हणायचं, बजवायचं की माझा अभ्यास झालाय आणि मी हा प्रश्न सोडवणार, मी कोणताच प्रश्न सोडून देणार नाही. या छानपैकी पॉझिटिव्हिटीने आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे. मला वाटतं तुम्हाला समजला असेल. बरं, तुम्ही मला आता प्रश्न विचारू शकता. ठीक आहे कुलट मॅडम. आणि